आणि एक मोठी बातमी मुंबईतनं समोर येते आहे. कांदिवलीतल्या समतानगर परिसरात 4 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. शाळेच्या सुरक्षा रक्षकानं चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीवरती विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. समतानगर पोलिसांकडनं विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विनयभंगाच्या घटनेनंतर शाळेबाहेर पालकांचा गोंधळ सुरू झालाय. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे. शुक्रवारी या इथल्या शाळेमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने अत्याचार केलेला आहे. पण विषय कसा आहे की इथल्या शाळेच्या मॅनेजमेंटने त्याला हे सगळं लपवून ठेवलं की त्या मुलीला जो अत्याचार झाला ते शाळेलाही माहिती होतं. त्यांनी तिला फर्स्ट एड केलं, तिला चॉकलेट दिलं, तिला हातावरती स्टार दिलं, तू आज चांगली आहेस घरी जा सांगितलं. परंतु यांनी पालकांना या सगळ्या गोष्टी कळवण्याचा जराही म्हणजे प्रयत्न केलेला नाही आहे. आणि आमच्या कांदिवलीकरांची सगळ्यांची मागणी आहे की जो काही न्याय आहे तो इथेच आला पाहिजे, मॅनेजमेंट आली पाहिजे, त्यांनाही अटक झाली पाहिजे. जसं त्या ज्याने अत्याचार केला त्याला जसं आरोपी बनवलं आहे, जी मंडळी आहे त्या सगळ्यांवरती केस झाली पाहिजे आणि जेवढी कडक कारवाई